नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो दोन हजार बावीसमध्ये झालेल्या अर्थशास्त्राच्या बोर्ड प्रश्नपत्रिकेची उत्तरपत्रिका जी आपल्याला मिळालेली आहे तिच्या आधारे या बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिकेची आपण माहिती अभ्यासत आहोत आणि बोर्डाची उत्तरपत्रिकेतील उत्तर विचारात घेऊन प्रश्नपत्रिका कशी सोडवायला पाहिजे नव्हती उत्तरं तुम्ही कशी लिहायला पाहिजे नव्हती आणि लिहिलेली उत्तरं बोर्ड उत्तरपत्रिकेच्या माहितीप्रमाणे कशा पद्धतीने चेक केली जातात याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासत आहोत यापूर्वी आपण या प्रश्न पहिला वीस मार्काच्या प्रश्नाच्या संदर्भात एक व्हिडिओ अपलोड केलेला होता भाग दोन हा प्रश्न दुसरा अ संकल्पना ओळखून स्पष्ट करा या प्रश्नाच्या संदर्भातला होता आज आपण उत्तरपत्रिकेतील उत्तरांच्या माहितीनुसार प्रश्न क्रमांक दोन ब फरक स्पष्ट करा या प्रश्नाच्या उत्तरांची माहिती पाहूयात आणि हे उत्तरं उत्तरपत्रिकेतील उत्तरांनुसार कशा पद्धतीने चेक केली जाणार आहे याची माहिती या, या व्हिडिओमध्ये पाहतो चला तर मग सुरू करूयात प्रश्नाला मित्रांनो आजचा प्रश्न हा प्रश्न क्रमांक दोन मध्ये असलेला ब हा उपप्रश्न आहे आता ब उपप्रश्न आपल्याला सोडवायचा आहे तर ब उपप्रश्न आहे फरक स्पष्ट करा त्यामधला आपण पहिला फरक स्पष्ट करायला घेतला आहे आता हा फरक स्पष्ट करत असताना सर्वप्रथम आपल्याला फरकासाठी कॉलम आखून घ्यावे लागतील बरेचसे विद्यार्थी आधी माहिती लिहितात आणि नंतर कॉलम तयार करतात पण असं न करता कॉलम आधी व्यवस्थित तयार करा आणि त्या कॉलममध्ये उत्तर लिहा म्हणजे एका लाईनमध्ये व्यवस्थित माहिती आपल्याला लिहिता येते अदरवाईज आपण कॉलम केले नाही तर मागं पुढं अक्षरं होतात आणि ते दिसायला फरक व व्यवस्थित दिसत नाही म्हणून सुरुवातीला कॉलम करून पहिल्या कॉलममध्ये आपण या प्रश्नाच्या संदर्भातले मुद्दे विचारात घेतोय मुद्द्यांसाठीची माहिती म्हणून इथं वरती मुद्दे हा पॉईंट टाकायचा आणि फरक आहे विभाजन पद्धत आणि राशी पद्धत तर हे दोन मुद्दे आपण वरती लिहायचे आणि मग त्यांचा फरक स्पष्ट करायला घ्यायचे पहिला फरक व्याख्या किंवा अर्थाचा असतो म्हणून व्याख्या मी या ठिकाणी घेतली आणि व्याख्या लिहिणार आहे संपूर्ण अर्थव्यवस्थेचे लहानात लहान लाहन घटकांमध्ये विभाजन करून त्यांचा तपशीलवार अभ्यास करणाऱ्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे वापरली जाणारी पद्धत म्हणजे विभाजन पद्धत होय तर राशी पद्धतीची पद्धतीची व्याख्या लिहूयात संपूर्ण अर्थव्यवस्थेतील लहानात लहान आर्थिक घटकांच्या बेरजेंच्या स्वरूपातील एकूण परिमाणांचा अभ्यास करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत म्हणजे राशी पद्धत होय दोघांच्याही व्याख्या आपण या ठिकाणी लिहिलेल्या आहेत व्याख्या लिहून झाली एक पॉईंट कंप्लीट झाला की एक रेश मारण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी एक जागा सोडायची आणि नंतर दुसरा मुद्दा स्पष्ट करायला घ्यायचा या दोन्ही पद्धतींचा संबंध कोणाशी येतो त्या संदर्भातला फरक आहे सूक्ष्मलक्षी विवेचन हे विभाजन पद्धतीचा वापर करत असतं म्हणजे विभाजन पद्धत सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये वापरली जाते तर समग्र लक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये राशी किंवा एकत्रीकरण पद्धतीचा वापर केला जातो म्हणून याचा संबंध समग्र लक्षी अर्थशास्त्राची आहे इथं आपण एक रेश देणार आहोत आणि नंतर तिसरा एक मुद्दा फरकांचा लिहूयात जेणेकरून आपले मार्क त्या ठिकाणी कमी होणार नाहीत अभ्यास घटक किंवा अभ्यास पद्धत आर्थिक चलांच्या वैयक्तिक परिमाणांचा अभ्यास करण्यासाठी विभाजन पद्धतीचा वापर केला जातो तर आर्थिक चलांच्या समुच्चयात्मक परिमाणांचा अभ्यास करण्यासाठी राशी पद्धतीचा वापर केला जातो एक वैयक्तिक परिमाणांचा अभ्यास करण्यासाठी आणि एक समुच्चयामक परिमाणांचा अभ्यास करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर ह्या फरकाचं लिहिणं अपेक्षित होतं यानंतर मित्रांनो दुसरा फरक आपण अभ्यासाला घेऊयात यासाठी देखील कॉलम तयार करून घेतलेत संयुक्त किंवा पूरक मागणी आणि दुसरा फरक होता स्पर्धात्मक मागणी या दोघांमधला फरक आता हा प्रश्न देखील बोर्डाच्या परीक्षेत चुकलेला आहे संयुक्तऐवजी नाव होतं संमिश्र आणि कंसात होतं पूरक संमिश्रला पूरक म्हटलं जात नाही संयुक्तला पूरक मागणी म्हटलं जातं म्हणून बोर्डाचं इथंच मिस्टेक झालेली होती दोन नावं दोन वेगळ्या प्रकारच्या नावांचा समावेश या काच घटकात आल्यामुळे फरक चुकीचा झालेला होता असू देत आपण आता व्यवस्थित क्लिअर करून संयुक्त पब्लिकपूरक मागणी आणि स्पर्धात्मक मागणीचा फरक पाहूयात सुरुवात आपण व्याख्यापासून करूयात संयुक्तची व्याख्या आहे जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी इतर कोणत्याही वस्तूबरोबर केली जाते तेव्हा यास संयुक्त मागणी असे म्हणतात यानंतर स्पर्धात्मक मागणी आहे एकमेकांना पर्यायी असलेल्या वस्तूंच्या मागणीला स्पर्धात्मक मागणी असे म्हणतात इथे आपला पहिला मुद्दा क्लिअर आहे एक रेश देव्यात आणि सेकंद दुसरा मुद्दा स्पष्ट करायला घेतोय किमतीचा संबंध जर एका वस्तूची किंमत वाढली तर दुसऱ्या पूरक वस्तूची मागणी घटते हा एका वस्तूच्या किमतीचा आणि पूरक वस्तूच्या मागणीचा संबंध आहे तर स्पर्धात्मक मागणीमध्ये एका वस्तूची किंमत वाढली तर दुसऱ्या वस्तूची मागणी पर्यायी वस्तूची पूरक सॉरी स्पर्धात्मक वस्तूची मागणी ही वाढत असते एका ठिकाणी घटते एका ठिकाणी मागणी वाढते किंमत बदलल्यावरती या ठिकाणी एक रेज देणार आहोत आणि नेक्स्ट पुढचा फरक आपण स्पष्ट करायला घेतोय यामध्ये उदाहरण आहे संयुक्त मागणीचं उदाहरण पाहूयात गाडी आणि इंधन पेन आणि शाई किंवा मोबाईल आणि चार्जर हे कसं आहे एकाच वेळी दोन्ही घटक आपल्याला खरेदी करावे लागतात एकापेक्षा जास्त वस्तू एका वेळी खरेदी केल्या जातात याला म्हणायचं पूरक मागणी स्पर्धात्मक मागणी म्हणजे चहा आणि कॉफीची मागणी स्पर्धात्मक आहे चहा घेऊ किंवा कॉफी दोघांपैकी एकच घेणार आहे साखर किंवा गूळ एक कोणाचं तरी एकाचाच वापर पेप्सी किंवा कोका कोला यापैकी कुठलं तरी एक थंड पेय आपण घेणार आहोत अशा पद्धतीने यांच्यामध्ये असलेली मागणी स्पर्धात्मक मागणी आहे इथे फरक पूर्ण झाला आहे एक रेज येऊन आपण हा कम्प्लीट करून घेतला आहे नेक्स्ट पाहूया तिसरा फरक कॉलम तयार करून घ्या तुम्ही कसा फरक लिहिणार आहे त्याच्यावर डिपेंड आहे कॉलम कसा बनवायचा कॉलम बनवून घ्या नंतर मुद्दे हेडिंग आपण देतोय मुद्द्यांचा एक कॉलम आहे आणि जो फरक सांगितला आपण एकूण प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती तो अशा पद्धतीने लिहून आपण फरकाला सुरुवात करणार पहिला मुद्दा घेतोय व्याख्येचा एकूण प्राप्तीची व्याख्या वस्तूच्या विक्रीनंतर उद्योगाला मिळणारी एकूण रक्कम म्हणजे एकूण प्राप्ती होय या उद्योगाला जेवढे काही पैसे मिळतील ती त्याची एकूण प्राप्ती सीमांतप्राप्ती एका जादा नकसंख्येचे विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ म्हणजेच सीमांतप्राप्ती होय इथं आपण व्याख्या दोघांच्याही लिहिलेल्या ले आहेत एक ड्रेस देऊन पुढचा मुद्दा स्पष्ट करायला घेऊयात पुढचा मुद्दा आहे काढण्याची पद्धत प्राप्त काढण्याची पद्धत एकूण प्राप्ती कशी काढली जाते एकूण नगसंख्येला किमतीने गुणले असता एकूण प्राप्ती मिळते सीमांत प्राप्ती ही एका जादा नगसंख्येच्या प्राप्तीतून आधीची एकूण प्राप्ती वजा केल्यास सीमांत प्राप्ती मिळते इथं हाही मुद्दा आपण क्लिअर केला आहे एक रेज देऊयात आणि पुढचा फरक मुद्दा स्पष्ट करायला घेऊयात सूत्र या दोघांची सूत्र आहेत एकूण प्राप्तीबरोबर एकूण संख्या गुणिले किंमत हे एकूण प्राप्ती काढण्याचं सूत्र आहे तर सीमांत प्राप्ती काढण्यासाठी सीमांत प्राप्तीबरोबर एका अधिक नगसंख्येच्या विक्रीनंतरची प्राप्ती वजा एकूण प्राप्ती अशा पद्धतीने हा फरक देखील इथं आपण तीन मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट केलाय त्यानंतर आहे चौथा फरक याचेही कॉलम तयार करून घेतलेत पहिल्या कॉलममध्ये मुद्दा आणि पुढच्या दोन कॉलममध्ये फरकाचे हेडिंग किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक आहे फरक स्पष्ट करूयात व्याख्यांच्याद्वारे किंमत निर्देशांकाची व्याख्या चालू वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या किमतींची बेरीज आणि मूळ वर्षातील निरनिराळ्या किंमतींची बेरीज यांच्या गुणोत्तराला शंभरने गुणून किंमत निर्देशांक मोजला जातो मोजला जाणारा निर्देशांक म्हणजे किंमत निर्देशांक आहे तर संख्यात्मक निर्देशांक हा चालू वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या नगसंख्येंची बेरीज आणि मूळ वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या नगसंख्येंची बेरीज यांच्या गुणोत्तराला शंभरने गुणून मोजला जाणारा निर्देशांक म्हणजे संख्यात्मक निर्देशांक होय व्याख्या झाल्यात एक रेष देऊयात नेक्स्ट पुढचा मुद्दा आपल्याला स्पष्ट करायचा आहे संबंध किंमत निर्देशांकातला संबंध हा किमतीतील बदलांचा विचार करून हा निर्देशांक तयार केला जातो तर संख्यात्मक निर्देशांकात वस्तूच्या उत्पादनाच्या संख्येतील बदलांचा विचार करून हा निर्देशांक तयार केलेला असतो त्यानंतर आणखी आप 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 एक आपण तिसरा मुद्दा या ठिकाणी स्पष्ट करणार आहोत तो म्हणजे सूत्र आहेत दोघांचीही सूत्रं आहेत किंमत निर्देशांक बरोबर समेशन ऑफ पी वन डिवायडेड बाय समेशन ऑफ पी झिरो इंटू हंड्रेड शंभरने निघुणले जाते यांना संख्यात्मक निर्देशांक इज इक्वल टू समेशन ऑफ क्यू वन इक् डिवायडेड बाय समेशन ऑफ क्यू झिरो इंटू हंड्रेड अशा पद्धतीने हा फरक लिहिणं अपेक्षित होतं यानंतर नेक्स्ट पुढचा पाचवा फरक आहे याचेही कॉलम तयार करून घेतले फरकाचे आणि हेडिंग देतोय कॉलमला मुद्दा अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज शेवटचा फरक आहे सुरुवात करूयात व्याख्यापासून शासनाद्वारे देशांतर्गत आर्थिक स्रोतांपासून उभारले जाणारे कर्ज म्हणजे अंतर्गत कर्ज कर होय तर शासनाद्वारे देशाबाहेरील आर्थिक स्रोतांपासून उभारले जाणारे कर्ज म्हणजे बाह्य कर्ज होय इथं पहिला व्याख्या आपण कंप्लीट केली नेक्स्ट पुढचा मुद्दा पाहूयात स्वरूप अंतर्गत कर्ज देशातल्या घटकांकडून उभारले जात असल्याने याची प्रक्रिया कमी गुंतगुंतीची असते तर बाह्य कर्ज देशाबाहेरील घटकांकडून उभारले जात असल्याने याची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची असते त्यानंतर शेवटचा आणखी एक फरकाचा मुद्दा लिहूयात आपण इथं उदाहरण अंतर्गत कर्जाची उदाहरणं देऊयात देशातील नागरिक देशातील बँका किंवा वित्तीय संस्थांकडून घेतलेली कर्ज हे अंतर्गत कर्ज असतात तर तर परकीय बँका परकीय नागरिक परकीय सरकार किंवा जागतिक बँक इत्यादीकडून घेतलेली कर्ज ही बाह्य कर्ज असतात अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला फरक सोडवणं अपेक्षित होतं सर्व फरकांचे मुद्दे पण या ठिकाणी पाहिलेले आहेत चला हे प्रश्न कसे चेक केले जातात याचीही माहिती घेऊयात पहा आता क्वेश्चन दोन ब फरकाचा प्रश्न सॉल्व्ह करायला आल्यानंतर या ठिकाणी क्वेश्चन नंबर दोन लिहिला जाईल आणि इथं मार्क जे आहेत आहे। ते मार्क लिहिण्यासाठी हे कॉलम आहेत इथं आपल्याला माहिती आहे क्वेश्चन ए आणि क्वेश्चन बी असे दोन उपप्रश्न क्वेश्चन दोनमध्ये असतात तर त्यासाठी अशा पद्धतीने टोटल इथं लिहिले जाते प्रश्न आधी चेक केला जाईल त्याचे मार्क आपल्याला समजा जे मिळालेले आहेत ते इथं लिहिले जातील पाठीमागच्या प्रश्नामध्ये आपण चेक केले होते दोन मार्काचे तीन प्रश्न सोडवायचे होते म्हणून सहा मार्क तिथं मिळाले होते तर हे त्या प्रश्नाचे सहा मार्क तसं गृहित धरूयात आता बे प्रश्न चेक करायला घेतला तर तो चेक करताना प्रथम व्याख्या लिहिली का अर्थ लिहिलेला आहे का हे चेक केलं जाईल आणि व्याख्या दोघांच्याही चेक केल्या जातील दोन्ही बाजूला लिहिलेल्या तुम्ही व्याख्या बरोबर आहेत हे लक्षात आल्यानंतर इथं एक टिक मार्क केली जाईल त्यानंतर आणखी एक फरकाचा मुद्दा अपेक्षित आहे इथं तुम्ही दोन लिहिलेत ओके दोन्हीही चेक केले जातील संबंध लिहिलेला आहे दोन्ही बाजूबरोबर असतील तर इथं मार्क केली जाणार आहे आणि इथं तिसरे एक तुम्ही मुद्दा लिहिला तर दोघांचाही विचार केला जाईल व्यवस्थित उत्तर लिहिलेलं आहे दोन्हीही तर इथं एक टिक मार्क केली जाईल आणि या सगळ्यांची मिळून दोन गुण तुम्हाला इथं मिळणार आहे नेक्स्ट पुढचा फरक संयुक्त मागणी स्पर्धात्मक मागणी दोन्हीही मागणींच्या व्याख्या लिहिलेल्या आहेत व्याख्या बरोबर आहेत टिकमार्क केली जाईल काही वेळेस इकडंही टिकमार्क केली जाऊ शकते दोन्ही बाजूला ओके पण एका बाजूला केलेली तरी चालेल इथं मोकळ्या जागेमध्ये अशा पद्धतीने टिकमार्क केली जाते दोन्ही बाजू बरोबर आहेत दोन्हीकडे टिकमार्क केली आणि उदाहरण देखील तुम्ही व्यवस्थित दिलेले आहेत म्हणजे हा फरक बरोबर आहे इथं त्याला दोन मार्क दिले जातात त्यानंतर एकूण प्राप्ती व्याख्या लिहिलेल्या आहे का व्याख्या लिहिलेल्या आहेत आणि व्याख्या दोघांच्याही बरोबर आहेत इथे एक टिक मार्क करूयात काढण्याची पद्धत सांगितली ती देखील व्यवस्थित बरोबर सांगितलेली आहे म्हणून इथे एक टिक मार्क करणार आहे सूत्र लिहिलं आहे एकूण प्राप्तीबरोबर एकूण न संख्या गुणिले किंमत आणि सीमांत प्राप्तीचंही सूत्र बरोबर लिहिले आहे इथे एक मार्क केली जाईल या सूत्राचीही मार्क करूयात आणि याचे दोन मार्क तुम्हाला इथे मिळतील नेक्स्ट चौथा फरक किंमत निर्देशांक संख्यात्मक निर्देशांक दोघांच्याही व्याख्या लिहिलेल्या आहेत आणि त्या बरोबर आहेत म्हणून टिकमार्क केले जाईल संबंध विचारलेला होता दोघांचा संबंध इथं तुम्ही लिहिलेला आहे आणि तो बरोबर आहे याची टिकमार्क केली जाईल आणि महत्त्वाचं होतं इथं सूत्र लिहिणं सूत्र तुम्ही बरोबर लिहिलेले आहेत दोन्ही सूत्र बरोबर आहेत म्हणून टिकमार्क केली जाईल आणि याच फरकासाठी दोन गुण अशा पद्धतीने इथं दिले जाणार आहे पाचवा फरक लिहिला आहे तुम्ही अंतर्गत कर्ज बाह्य कर्ज दोघांच्या व्याख्या लिहिल्यात दोन्हीही व्याख्या बरोबर आहेत स्वरूप लिहिलेलं आहे कर्जाचं स्वरूप कसं आहे आणि व्यवस्थित इथं माहिती त्यामध्ये दिलेली आहे सो इथंही टिकमार्क केली जाईल आणि उदाहरणं देखील दिलेलं आहेत म्हणजे तुमचे इथं एकही एक मार्क कमी सार करण्यासारखं नाही आहे व्यवस्थित तुम्हाला फरक समजला आहे असं गृहित धरून दोन मार्क दिले जातील आता हा प्रश्न इथं तुमचा सॉल्व करून झालेला आहे म्हणून बी या प्रश्नाला तीन प्रश्न सोडवायचे होते तिघांनाही दोन दोन मार्के मिळाल्यात म्हणजे सहा गुण तुम्हाला इथं या प्रश्नाचे मिळतात तर हे सहा गुण इथं दिले जातील आणि ह्या प्रश्नांची जी टोटल आहे ती इथं वरती दिली जाईल आणि मग या दोन्ही अ आणि ब दोघांची के बेरीज केली जाईल बेरीज येणार आहे बारा म्हणून तुमची टोटल पहिल्या ए प्रश्नाची आणि बीची मिळून होईल बारा म्हणून क्वेश्चन दोनला तुम्हाला बारा मार्क मिळतील अशा पद्धतीने मित्रांनो हे पेपर चेक केले जातात बोर्डाने दिलेले उत्तरं आणि त्यामध्ये असलेले मुद्दे विचारात घेऊन आपण हे अँसरही सांगितले आहेत आणि उत्तर कसे की चेक केले जाणार हे देखील सांगितले ठीक आहे मित्रांनो आज फरकांचा प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल कसे सोडवायचे कसे लिहायचे हे देखील इथं समजलं असेल त्यामुळे या प्रश्नांचा जर तुम्हाला फायदा झाला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा आणि ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे देखील कमेंटमध्ये सांगा त्याबरोबर इतर तुम्हाला जे काही समस्या असतील प्रश्न निर्माण झाले असतील तर त्याविषयीची देखील माहिती कमेंटमध्ये विचारा जेणेकरून त्याच्या संदर्भातले व्हिडिओ आपल्याला बनवता येतील चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये इतर राहिलेल्या प्रश्नांच्या संदर्भातील माहिती बरोबर तोपर्यंत नमस्कार